नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय गोटातून आहे. राज्यात सध्या भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आमने सामने आल्याचं चित्र आहे, कारण सचिन वाझे प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी करावी असा ठराव भाजपच्या कार्यकारिणीने मांडला आणि एकमतानं तो संमत झाला. सचिन वाझेच्या पत्रातील उल्लेखाच्या आधारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची CBI चौकशी करा अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणीने केली आहे. मात्र हा ठराव आशिष शेलार भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मांडणार होते. शेलार जो राजकीय ठराव मांडणार होते त्याचा विसर त्यांना भाषणाच्या दरम्यान पडला. अजित पवार आणि अनिल परब यांची CBI चौकशी केली जावी अशी मागणी करणारा हा ठराव होता, नेमका हाच विषय आशिष शेलार भाषणाच्या ओघात विसरले. शेलार यांच्या भाषणानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी या ठरावाचा पुनरुच्चार केला आणि उपस्थितांची संमती मिळवली. त्यामुळे राजकीय परिघात सध्या चर्चा रंगली आहे की आशिष शेलार यांना खरंच हा मुद्दा विसरला की त्यांनी उल्लेख जाणीवपूर्वक टाळला. की जर अनिल देशमुखांची CBI इन्क्वायरी लागते, त्यांचा राजीनामा होतो कशामुळे, तर परमवीर सिंगाने आरोप केला. मग आता खरं म्हणजे परमवीर सिंगाने आरोप करून असं कधी CBI लागते काय असं म्हणायला पाहिजे होतं, पण ती लागली आणि तुम्ही नाकारली तरीसुद्धा ती हायकोर्टाने आदेश केला. तर त्याच्यापेक्षासुद्धा भयानक आरोप त्यांच्या इक्विवॅलंट नाही परंतु एका पोलीस अधिकाऱ्याने सचिन वाझेने अनिल परमावर केला आहे, त्याची CBI लागली पाहिजे, त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. त्याच पत्रामध्ये वाझेंनी अजित पवार साहेबांवरही म्हटलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की अजित पवारांची अनिल परवांची सुद्धा CBI इन्क्वायरी लागली पाहिजे. दरम्यान आम्ही अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं छगन भुजबळ म्हणाले. भाजपाच्या कार्यसमितीची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये एक विशेष असा ठराव देखील पास करण्यात आलेला आहे. सर, काय सांगाल, भाजपाच्या समितीमध्ये एक ठराव पास करण्यात आलेला आहे आणि त्या ठरावामध्ये अजित पवार यांची CBI चौकशीची जी मागणी होती त्या संदर्भातला ठराव पास करण्यात आलेला आहे. कारण यापूर्वी जेव्हा अनिल देशमुखांचं पत्रामध्ये नाव आलं होतं त्याप्रकारे चौकशी सुरू झाली, तर आता जो ठराव पास झाला अजित पवारांच्या नावाविषयी त्यावर आपलं काय म्हणणं आहे? मला वाटतं त्या संदर्भामध्ये जे आहेत वेगवेगळे निकाल आलेसुद्धा, चौकशीसुद्धा झाली, त्याच्यामध्ये काही निष्पन्न झालं नाही आणि काही निष्पन्न झालं नाही म्हणूनच त्यांनी अजितदादांना बरोबर घेऊन सरकार सुद्धा स्थापन केलं. तर काही निष्पन्न झालं नाही असे सगळे आले आणि त्या काळामध्ये सुद्धा अनेक ठिकाणाहून रिपोर्ट आले. ज्यावेळेला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते त्यावेळेलासुद्धा काही रिपोर्ट बाहेर आले की या आरोपामध्ये तथ्य नाही. पण आता एक प्रेशर निर्माण करण्यासाठी त्यांचं काम चालू आहे, प्रत्येकावर काही ना काहीतरी प्रेशर निर्माण करा चालू आहे. पण असं जर दबाव निर्माण केला तर यामुळे पक्षाला कुठली हानी पोचणार आहे का तुमच्या? असं की पवार साहेबांवर सुद्धा आरोप झाले, पवार साहेबांना सुद्धा ED च्या ह्याच्यात बोलवलं वगैरे, पक्ष वाढला आणि नाही झाले आमची लढू आम्ही सगळे. ओके, म्हणजे तुम्ही अजित पवार यांच्या पाठीशी आहात, त्यांची चौकशी 100% आम्ही अजित पवारांच्या पाठीमागे आहोत. तर आपण या ठिकाणी पाहिलं असून भाजपाच्या कार्यसमितीच्या बैठकीमध्ये जो ठराव पास अजित पवारांविषयी झालेला आहे, मात्र छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही अजित पवार यांच्या पाठीशी आहोत. पुढे जर्नलिस्ट बाळा शेट्टीसह मी तुषार रुपनावर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रणाली, गेल्या काही दिवसांमध्ये विशेषतः वर्षांमध्ये बघितलं, जेव्हा सत्तांतर झालं महाराष्ट्रात तेव्हापासून भाजपची अजित पवार यांच्याबद्दलची भूमिका काहीशी मवाळ दिसत होती, पण आज अचानक त्यांनी इतकी आक्रमक भूमिका अजित पवार यांच्याबद्दल घेण्यामागचं नेमकं कारण काय आणि याच्या काय नेमक्या राजकीय चर्चा सुरू झाल्यात आता? विला जर आपण एकूण बघितलं तर गेल्या काही कालावधीमध्ये, म्हणजे आता जवळपास 2.5 वर्षाचा कालावधी आज झालेला आहे या सरकारला येऊन, या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्यानं असं दाखवण्यात आलं किंवा असं भासवण्यात आलेलं आहे किंवा असं दिसून आलेलं आहे की अजित पवारांबद्दल भाजपची भूमिका जी आहे जराशी मवाळ आहे. पण आज मात्र अगदी उलट चित्र दिसून आलं आजचा जो ठराव आहे. कारण आपण जर बघितलं तर वाझे प्रकरण असेल किंवा 100 कोटीच्या वसुलीचं जे काही प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये
अनिल परब यांचं नाव सुरुवातीपासूनच येत होतं. वाझे यांनी जो काही जबाब दिलेला आहे त्या जबाबामध्ये त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलंय अशी सुद्धा चर्चा होती, पण या चर्चेला तितकं महत्व दिलं गेलं नाही किंवा या चर्चेचा उल्लेख तितक्या वेळेला झाला नाही जितका उल्लेख अनिल परबांचा झाला आहे. आणि त्यामुळे आज जेव्हा भाजपच्या कार्यकारिणीच्या समितीमध्ये हा राजकीय ठराव ठेवण्यात आला त्यावेळेस सगळ्यांनाच भुवया ज्या आहेत त्या उंचावल्या, कारण त्याच्यामध्ये प्रत्यक्षपणे अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला होता. आणि असं म्हणण्यात आलेलं होतं की जर परमवीर सिंह यांच्या पत्रावरून अनिल देशमुखची चौकशी केली जाऊ शकते तर वाझे यांच्या जबाबावरनं अनिल परब आणि अजित पवार यांची चौकशी का केली जाऊ नये तर सीबीआयनं ती चौकशी करावी अशी मागणी करणारा ठराव जो आहे तो आज संमत झाला. त्यामुळे नक्कीच राजकीय वर्तुळात एक नवीनच वादंग जो आहे किंवा एक नवीनच चर्चेला उधाण आलेला आपण बघू शकतो विलास. त्यात आणखी एक प्रकार असा घडून आलाय विलास ज्याचा उल्लेख आपण केला पाहिजे की हा जो राजकीय ठराव आहे हा मांडण्याची जबाबदारी भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यावर देण्यात आलेली होती. आशिष शेलार यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर या अभिवाचनाला सुरुवात केली, परंतु राजकीय भाषण करण्याच्या नादात आशिष शेलारांनी हा जो ठराव होता या ठरावाचं वाचनच केलं नाही किंवा त्याचा उल्लेखच केला नाही आपल्या सबंध भाषणामध्ये. त्यामुळे सुरुवातीला जरी असं वाटत असलं की कदाचित भाषण करण्याच्या नादात किंवा ओघात आशिष शेलार यांना या ठरावाचा विसर पडला की काय, त्यानंतर चित्रा वाघ या त्यांना अनुमोदन देणार होत्या, चित्रा वाघांनी या ठरावाला अनुमोदन दिलं, परंतु चंद्रकांतदादा पाटील यांच्या ही चूक लक्षात आली आणि त्यानंतर ठराव पास करण्याच्या आधी त्याच्यावर सगळ्यांची सहमती घेण्याच्या आधी चंद्रकांतदादा पाटील यांनी पुन्हा एकदा या ठरावाचं वाचन केलं आणि त्यानंतर उपस्थितांची त्याच्यावर संमती मिळवली आणि मग हा ठराव एकमताने संमत झाला. त्यामुळे आता राजकीय वातावरण किंवा राजकीय वर्तुळात एक नवीनच चर्चा रंगलेली आहे तीही की आशिष शेलारांना खरंच या ठरावाचा विसर पडला की आशिष शेलार यांनी जाणीवपूर्वक याचा हा उल्लेख टाळलेला आहे. नक्कीच धन्यवाद प्रणाली तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर अत्यंत तिखट शब्दात हल्ला चढवला. राज्यात भ्रष्टाचारानं बरबटलेलं सरकार असून सरकारमधील सर्वच मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतात, हे सरकार आहे की सर्कस असा टोला फडणवीसांनी लगावला. तर सचिन वाझे प्रकरणावरून सुद्धा सरकारला त्यांनी टीकेची झोड उठवली. मंत्री राजे झाले आणि प्रत्येक विभागात वाझे असा घणाघात फडणवीसांनी केला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आरक्षण गेलं असंही फडणवीस म्हणाले. तर राज्यातील विविध मुद्द्यांवर फडणवीसांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले. कुठल्याही सरकारला एक मुख्यमंत्री असतात, पण या सरकारमधला मंत्रीही स्वतःला मुख्यमंत्री समजतो, राज्यमंत्रीही स्वतःला मुख्यमंत्री समजतो. रोज निर्णय होतात, एका तासात स्टे होतात, दुसऱ्या दिवशी रद्द होतात, तिसऱ्या दिवशी पुन्हा घेतले जातात. सरकार आहे की सर्कस आहे. महाराष्ट्राची आजची परिस्थिती ही आपल्या सगळ्यांच्या समोर आली. खरं म्हणजे आज माझ्यासमोर हा सवाल आहे की महाराष्ट्रामध्ये जे चाललं आहे त्याला सरकार म्हणता येईल का? सरकार म्हणून अस्तित्व कुठे आहे? मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक एक वाजे. नागपूर महाराष्ट्रात आहे का? औरंगाबाद महाराष्ट्रात आहे का? नाशिक महाराष्ट्रात आहे का? पुणे महाराष्ट्रात आहे का? मग कुठे आहे सरकार? काय अस्तित्व आहे सरकारचं? एक कोविड सेंटर तुम्ही नागपूरमध्ये काढलं का दाखवा, एक कोविड सेंटर नाशिकमध्ये काढलं का दाखवा, एक कोविड सेंटर इथे जम्बो काढले ना औरंगाबादमध्ये काढलं का दाखवा. आणि इतर मोठी शहरं आहेत, लहान शहरांची अवस्था ही त्याहीपेक्षा वाईट आपल्याला पाहायला मिळाली. भाजपच्या कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवण्यात आला. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय. भाजप 26 तारखेला चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी केली. ओबीसींचं राजकीय आरक्षण जोपर्यंत परत
मिळत नाही, तोपर्यंत सरकारला आम्ही झोपू देणार नाही, हा संघर्ष आता अटळ असल्याचं दोघांनीही सरकारला बजावलंय. ओबीसीच्या संदर्भात 26 तारखेला रास्ता रोको आपण करणारच आहोत. आणि मी पुन्हा दाव्यानं सांगतो, दाव्यानं, आणि या सरकारच्या कुठल्याही मंत्र्याला माझं आव्हान आहे, कुठल्याही मंत्र्याला थेट माझ्यासोबत डिबेट करा. हे ओबीसीचं आरक्षण जे गेलं ते केवळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलंय, केवळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे. जवळपास 1000 ठिकाणी राज्यामध्ये चक्काजाम होणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते हे रस्त्यावर येऊन ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या संरक्षणाबद्दल मागणी करणार आहेत. आत्ता ज्या निवडणुका लागल्या त्या निवडणुका लागल्या नाही पाहिजेत, त्या रद्द झाल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे. सरकारने याच्यामध्ये पाऊल उचललं पाहिजे, सरकारने याच्यामध्ये निवडणूक आयोगाशी संपर्क साधला पाहिजे. एवढंच नाही तर आम्ही देखील निवडणूक आयोगाशी संपर्क साधून त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा याच्यामध्ये धाव घेणार आहोत. भाजपनं ओबीसी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो, मात्र भाजपवाले जे आरोप करतायत ते दुर्दैवी आहेत. भाजपचं राज्य सरकार असताना केंद्रानं त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली, याच वर्षी हातात असताना ओबीसींचे प्रश्न का सोडवले नाहीत असा सवाल भुजबळांनी केलाय. हे सुद्धा सांगितलं की मी फडणवीस साहेबांना फोन करून सांगितलं की हा देशाचा प्रश्न आहे, तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे, तुम्ही मोदी साहेबांशी बोललं पाहिजे. आमचं तर म्हणणं असं की चला तुम्ही नेतृत्व करा, आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली येतो, मोदी साहेबांकडे घ्या हा डाटा. तुम्हाला ओबीसीची काळजी आहे, आम्हालाही ओबीसींची काळजी आहे. तिकडे उस्मानाबादमध्ये जयंत पाटील यांनी काँग्रेस पक्षाला टोला लगावलाय. राष्ट्रवादी सोबळाची चाचमडी करत नाही, पण तिन्ही पक्षांपैकी एक सोबळाचा आग्रह करत असेल तर राष्ट्रवादी शिवसेना एकत्र लढण्याचा विचार करेल, तसंच काँग्रेसचा आग्रह फार काळ टिकेल असं वाटत नाही असा टोलाही त्यांनी नाना पटोलेंना लगावलाय. तसंच यावेळी त्यांनी प्रताप सरनाईकांच्या लेटर बॉम्बवर सुद्धा भाष्य केलंय. सोबळाची चाचपणी नाही, मी अनेक वेळा सांगितलं की आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित राहू, जर त्या काही वेळा शेवटी एखाद्या पक्षाला सोबळाचा आग्रहच असेल त्यांचा आणि तो शेवटपर्यंत टिकला, मला खात्री आहे की तसा राहणार नाही. सर्व पक्ष तिन्ही पक्ष समजूतदार आहेत, पण तसा राहिला तर मग शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तर किमान एकत्रित राहतील असा मला विश्वास आहे. आणि आमचा प्रयत्न राहील की काँग्रेसही आमच्याबरोबर राहावी. त्या पत्राचं साधारणपणाने भाषा बघितली तर अनेकांना असा जाणीवपूर्वक त्रास दिला जातो देशात, आणि केंद्र सरकारकडून या दोन्ही एजन्सीज इन्कम टॅक्स आणि ईडी यांचा वापर राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी केला जातो जे आता सर्वश्रुत आहे. आणि प्रताप सरनाईकांच्या पत्राने ते पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं. राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीवरून गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेते हे काका पुतण्याच्या ताटाखालचे मांजर झालेत आणि ओबीसी नेत्यांचे माकड झालंय, या ओबीसी मंत्र्यांच्या शब्दाला कवडीची किंमत उरली नाही अशी जहरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारमधल्या ओबीसी नेत्यांवर केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेते हे पवार काका पुतण्यांच्या ताटाखालील मांजर झालेले आहे आणि ओबीसी मंत्र्यांचं माकड झालेलं आहे. ओबीसी मंत्र्यांच्या शब्दाला या महावसुली सरकारमध्ये कवडीचीही किंमत राहिलेली नाही. ओबीसी नेत्यांनी जाहीर केलं होतं जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार नाहीत अशी भीमगर्जना केल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी या निवडणुका जाहीर झाल्या आणि यांना कवडीचीही किंमत नाही, यांच्या शब्दाला मातीमोल किंमत या सरकारमध्ये आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीवर
नेमकं काय भाष्य केलं ऐकूयात आपण. ओबीसी आरक्षणाबाबत भाजपची भूमिका दुटप्पीपणाची असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ओबीसी जनगणनेबाबत केंद्र सरकार आडमुठी भूमिका घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर शिवसेना देखील विरोधी पक्षात आहे, त्यामुळे त्यांनी कमजोर कुणाला म्हटलं हाही मोठा प्रश्न असल्याचं पटोले म्हणाले. महाराष्ट्रातलाच ओबीसी समाज नाही तर संपूर्ण देशातल्या ओबीसी समाजाला भोगावं लागतं आहे. त्याचे राजकीय आरक्षण काढण्याचं पाप हे भाजपने केलेलं आहे आणि म्हणून आम्ही राज्य सरकारला सांगितलं की तुम्ही माननीय सुप्रीम कोर्टात जाऊन, कारण की केंद्र सरकार जे जनगणनेचे जे आकडे आहेत ते द्यायला तयार नाही. लोकसभेत सांगतात की आम्ही जनगणनाही करणार नाही आणि आकडे देणार नाही. ते केंद्राचा अधिकार आहे, ही राष्ट्रीय जनगणना असते, पण त्याच्यातही केंद्र सरकार आडमुठीचं धोरण घेते आहे. आणि म्हणून आता राज्यामध्ये जो आयोग ओबीसीचा बसवलेला आहे, त्यांना या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनाही जनगणना करता येणार नाही अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. कमजोर कोणाला म्हटलं तेही विरोधी पक्षात आहेत, त्याच्यामुळे आता मला त्यांच्या या प्रश्नावर जायचं नाही, पण कोण आहे त्याच्यामध्ये आता हाही प्रश्न आहे. कमजोर कोणाला म्हटलं तेही विरोधी पक्षात आहेत, त्याच्यामुळे आता मला त्यांच्या या प्रश्नावर जायचं नाही, पण कोण आहे त्याच्यामध्ये आता हाही प्रश्न आहे. मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या संघर्ष मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी बोलवलेल्या बैठकीत आज काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे विनायक मेटे चांगलेच भडकले असून हा सत्ताधाऱ्यांचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गोंधळ घालणाऱ्यांच्या अटकेची मेटेंनी मागणी केली. सरकारी पक्षाचे यांनी त्या ठिकाणी गुंडगिरी सुरू केली, एवढंच नाही तर मारामारी सुद्धा त्या ठिकाणी केली गेली. अगोदर काही 2-3 मंडळी आली, नंतर त्यांनी काही लोकाला बोलवून घेतलं आणि ते जे गावगुंड होते, तडीपार गुंड होते, हे सरकारी पक्षाचे होते. कुणाच्या तरी सांगण्यावर ते काम करत होते. पूर्ण शुद्धीमध्ये पूर्वनियोजितपणानं ही बैठक उधळून लावण्याचा काम त्यांनी केलं. या सगळ्या राजकीय घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. कोरोनाच्या या संकट काळात दुसरी लाट सध्या जरी नियंत्रित असली असं दिसत असलं, लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत असलं, तरीसुद्धा आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर घराबाहेर पडताना मास्क वापरणं अतिशय गरजेचं आहे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून प्रकल्पग्रस्तांनी आज एल्गार पुकारला. या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी आज लावून धरली. या विमानतळाचं बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी शिवसेनेची भूमिका आहे, पण प्रकल्पग्रस्तांनी या मागणीला तीव्र विरोध केलेला आहे आणि दिबा पाटील यांच्या नावासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे CBD बेलापूरमधील सिडको भवन परिसराला छावणीचं स्वरूप आलं होतं. यावेळी स्थानिकांनी जबरदस्त असं शक्तीप्रदर्शन केलं. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या सचिवांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. 15 ऑगस्टपर्यंत जर सरकारनं याबद्दल निर्णय घेतला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला, अल्टिमेटम दिला. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. विनय, आज जबरदस्त शक्तीप्रदर्शन केलं भूमिपुत्रांनी, पण आता पुढच्या आंदोलनाची दिशा नेमकी कशी असणार आहे, काय ठरलं आजच्या या आंदोलनाच्या वेळी? विलास, ज्या पद्धतीने आंदोलन म्हणजे आंदोलनाची दिशा आपण पाहिली आणि गेल्या महिन्याभरपासून याची तयारी सुरू होती आणि त्याच पद्धतीचं नियोजन ज्या पद्धतीने केलं होतं आणि त्याचमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मग ठाणे, रायगड, पालघर या सगळ्या जिल्ह्यातून जी सगळे प्रकल्पग्रस्त आले होते, अग्रिकोळी बांधव आले होते,
हे सगळं पाहून राज्य सरकारने जर आपली भूमिका बदलली तर ठीक आहे, अन्यथा आम्हाला आणखी तिसऱ्या नव्या आंदोलनाची सुरुवात करावी लागेल. आणि ते आंदोलन म्हणजे 16 ऑगस्ट पासून त्यांनी जाहीर केलेलं आहे की 16 ऑगस्टला आम्ही जे नवी मुंबई विमानतळाचं काम सुरू आहे ते संपूर्ण काम आम्ही बंद पाडू, कायमस्वरूपी काम बंद राहिले अशी आमची भूमिका आम्ही घेऊ. आणि कुठल्याही ठिकाणी काम सुरू आणणं असे प्रकल्पग्रस्त मग तिन्ही जिल्ह्यातील सगळे प्रकल्पग्रस्त पुन्हा एकवटतील अशी भूमिका भाजपचे आमदार जे महेश बालते यांनी जाहीर केलं. त्यामुळे आता हे कुठेतरी संघर्ष हा कधी थांबणार असं दिसत नाहीये. जिथपर्यंत राज्य सरकार यामधून भूमिका स्पष्ट करत नाहीये, विमानतळावर कोणाचं नाव दिलं जाणार आहे ही भूमिका जिथपर्यंत स्पष्ट होणार नाही तिथपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने राहणार आहे. प्रकल्पग्रस्तांचा हा दिवसभरामधला जो रोष पाहिला किंवा त्यांच्या मनातली जी चीड होती त्यांचं तेच होतं की दिबा पाटलांनी आयुष्यभर संघर्ष केला, आता त्यांच्या नावासाठी आम्ही देखील संघर्ष करू, आम्ही कुठे थांबणार नाही असा मोठ्या प्रमाणात. नक्कीच आज एक प्रकारे त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिलाय, जबरदस्त असं शक्ती प्रदर्शन करून इशारा सुद्धा दिलेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.